पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांनी नागरिकांसाठी मोफत कोविड-19 कोविशिल्डच्या लसीकरण केंद्राचं आयोजन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 नवीन पनवेल येथे मंगळवारी केले होते. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल शहर महिला अध्यक्ष वर्षा नाईक, कमलाकर घरत, जयराम मुंबईकर, वैद्यकीय सेल अध्यक्ष ज्योती देशमाने, सुहासिनी केकाणे, शिवानी रावते, लक्ष्मी चव्हाण, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा डांबरे, डॉक्टर महाजन व त्यांची टीम, लांगी सर, समीर मोरे, संतोष साळवे, दिनेश सुर्वे उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ह्या लसीकरण मोहिमेला जास्तीत जास्त सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. प्रोत्साहन असं दिलं की ह्या ज्या चाचण्या आहेत, लसीच्या ज्या चाचण्या आहेत, त्या घेण्यासाठी वेळ लागत असतो. पण मोदी साहेबांनी तात्काळ आदेश दिले की लवकरात लवकर ह्या चाचण्या कंप्लीट कराव्या आणि ही लस मुफ्त अशी सर्व ठिकाणी पूर्ण देशभर देण्यात यावी. आणि त्या दिवशीनं पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, तसेच सभागृह नेते परेश ठाकूर साहेब आणि कविताताई महापौर कविताताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 20 येथे आज लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. आम्ही सचिन पवार सर आणि डॉक्टर आनंद गोसावी यांच्याकडे बरेच दिवस हा पाठपुरावा करत होतो. मग सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सचिन पवार सरांना सांगितलं की लवकरात लवकर पोहोच येथे वॅक्सिनेशन द्या आणि त्या दृष्टीनं इथे आज वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. मग ह्यासाठी पाठपुरावा करत असताना तेजस काडपिळेजी, मी स्वतः, अजय बहिराजी, आम्ही नगरसेवकसुद्धा जातीनं पाठपुरावा करत होतो. आणि त्या दृष्टीनं आमचा वॉर्ड करोनामुक्त कसा होईल यासाठी आम्ही सगळ्या दृष्टीनं प्रयत्न करत राहू. कारण आता मग तेजस्वी म्हणाले की ह्या एका वॅक्सिनची किंमत 780 रुपये विकत मोजावी लागते, विकत घ्यायची असेल तर घ्यावी लागते. पण इथे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक असतील किंवा आयुक्त यांच्यामुळे ही आम्हाला वॅक्सिन इथे फ्री देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे नागरिकांनी ही वॅक्सिन सर्वांनी घ्यावी. कारण काही लोक म्हणतात की ही घेतल्यानंतर त्रास होतो, आजारी पडतो. पण ह्या वॅक्सिन घेतल्यानंतर निश्चितच तुम्हाला थोडाफार हे होईल, पण नंतर तुम्ही पूर्ण कोरोनामुक्त व्हाल असं आपण पाहिलेलं आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी ही वॅक्सिन घ्यावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करते. धन्यवाद. आज मोदी स्कूल या इथे वॅक्सिनेशन सेंटर सुरू झालेले आहे. आता कोविडचा वाढता प्रादुर्भाव या ठिकाणी जरी कमी होताना दिसत असला तरी सर्व नागरिकांनी वॅक्सिनेशन करून घेणं हे फार गरजेचं आहे. आता प्रभाग क्रमांक 20 गेल्या 15 दिवसापासून आम्ही आठवड्यातील 3 दिवस काउंद्रा, तक्का व भिंगारी या ठिकाणी चालू होता आणि आजपासून या ठिकाणी पोदी परिसरमध्ये देखील वॅक्सिनेशन चालू झालेलं आहे. आता वॅक्सिनेशनचं करून घेणं खूप गरजेचं आहे. जरी कोविडचे पेशंट या ठिकाणी कमी होत असले तरी आता लोकांनी वॅक्सिनेशन बाहेर जाऊन जरी करून घ्यायचं म्हटलं प्रायव्हेटमध्ये तर त्या ठिकाणी एका लसला 780 रुपये मोजावे लागत असतील. तर या सर्व गोष्टीमध्ये आम्ही सर्व नगरसेवक, सन्मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर, सन्मान्य सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, महापौर मॅडम कविताताई चोतमल, या ठिकाणी चारुशीला मॅडम असतील व अजय बहिरा, मी आणि या ठिकाणी आपले नगरसेवक भुजबळ साहेब, आम्ही वारंवार या ठिकाणी महानगरपालिकेत पाठपुरावा करत होतो की पोदी परिसरमध्ये लवकरात लवकर वॅक्सिनेशन जर सुरू झालं तर त्या ठिकाणी कॉलनी परिसर व पोदी ग्रामस्थ यांना सेकंड डोस घेण्याकरता सोयीस्कर होईल. तर या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य आमदार साहेब प्रचंडराव ठाकूर व सहभागी नेते परेशजी ठाकूर साहेब, महापौर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज वॅक्सिनेशनचा पोरी परिसरमध्ये देखील सुरू झालं. त्या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी जास्त न घाबरता जास्तीत जास्त नागरिकांनी या वॅक्सिनेशनचा लाभ घ्यावा व प्रभाग क्रमांक 20 हा वॅक्सिनेशन फ्री कसा होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर जास्त लोकांनी वॅक्सिनेशन घ्यावं ही एवढी विनंती.